एका वेळी सांगितलं होतं. Empty your mind. Be formless, shapeless, like water. Now you put water into a cup, it becomes the cup. You put water into a bottle, it becomes the bottle. You put it in a teapot, it becomes the teapot. Now water can flow or it can crash. Be water, my friend. म्हणजेच आपले विचार हे पाण्यासारखे असतात. एकतर आपण त्यांना आकार देऊ शकतो नाहीतर दिशा देऊ शकतो. बघा, ज्याप्रमाणे पाण्याला माठात टाकलं तर त्याचा आकार माठ्यासारखा होईल, जर पाण्याला ग्लासात टाकलं तर त्याचा आकार ग्लासासारखा होईल. अगदी त्याचप्रमाणे जेव्हा आपण आपल्या विचारांना योग्य आकार आणि योग्य दिशा देऊ ना, तेव्हाच आपण आपल्या विचारांना नियंत्रित करू शकतो. बघा, या गोष्टीला आपण अजून थोडं सोपं करून एका उदाहरणाने समजून घेऊया. समजा तुम्हाला कोणी धोका दिला, तर तुम्ही या विचाराला दोन पद्धतीने आकार देऊ शकता. पहिलं म्हणजे तुम्ही दिवस रात्र रडत बसू शकता, दिवस रात्र तोच विचार करू शकता, तुमचे सगळे काही कामधंदे सोडून फक्त तीच एक गोष्ट धरून बसू शकता. ही झाली पहिली पद्धत. आणि दुसरी पद्धत म्हणजे तुम्हाला धोका मिळाला, मग तेव्हा तुम्हाला जो राग येईल, तुम्हाला जे रडू येईल, तुमच्यामध्ये जी काही ती एनर्जी असेल ना, तिचा वापर तुम्ही चांगल्या पद्धतीने कराल. म्हणजे काय, मला धोका मिळाला आहे ना त्या व्यक्तीमुळे, त्या व्यक्तीने मला काही व्हॅल्यू दिली नाही आहे ना, तिने माझा विश्वासघात केला आहे ना, मग मी आता तिच्यासाठी रडत बसणार नाही, मी कुणाचसाठी रडणार नाही, मी कुणाचमुळे माझं आयुष्य वाया घालवणार नाही. हा विचार करून त्या गोष्टी करणं ज्या तुमच्यासाठी करणं महत्त्वाच्या आहेत, त्या एनर्जीचा, त्या विचाराचा वापर करून तुम्ही चांगलं काहीतरी करणं, काहीतरी मोठं अचीव करणं, हे झालं दुसऱ्या पद्धतीने विचारांना आकार देणं. पहिल्या पद्धतीमध्ये रडून ओव्हरथिंक करून तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेतलं, आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये तुम्ही स्वतःचा फायदा करून घेतलात. तुम्ही काहीतरी बनवून दाखवलं, काहीतरी करून दाखवलं. म्हणजे काय मित्रांनो, बघा, सगळं काही आपल्या हातात असतं. आपल्या विचारांचा वापर करून आपण खुशसुद्धा होऊ शकतो आणि दुःखीसुद्धा होऊ शकतो, आपल्या स्वतःवर डिपेंड करतं. पण बघा, कधी कधी काही जणांचा प्रॉब्लेम काय असतो, त्यांच्या आयुष्यात काहीही घडलेलं नसतं, म्हणजे अतिविचार करण्यासारखं काहीही जास्त झालेलं नसतं, तरीसुद्धा त्यांना खूप जास्त विचार येतात, ते ओव्हरथिंक करतात. मग असं का होतं आणि या ओव्हरथिंकिंगमधून बाहेर कसं निघायचं, हेच मी आज तुम्हाला सांगणार आहे. आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्ही व्यवस्थित समजून घेतल्या ना, तर तुम्ही कधीही अतिविचार करणार नाही, अतिविचार करून स्वतःचं नुकसान करून घेणार नाही. पहिला पॉईंट, व्हॅल्यू देऊ नका. बघा, आपणच स्वतःहून काही गोष्टींना खूप जास्त किंमत देऊन देतो, ज्यांची लायकीसुद्धा नसते त्यांनासुद्धा. म्हणजे आपलं आयुष्य आहे ना, आपण दुसऱ्यांच्या हातात देऊन देतो, आणि ते आपल्याशी कसं वागतात आणि त्यानुसार आपण ठरवतो की आपण आनंदी व्हायचं की दुःखी व्हायचं. कशासाठी? बघा, कोणत्याही फालतू गोष्टीला इतकी व्हॅल्यू देऊन ठेवू नका की ज्यामुळे त्या गोष्टीला काही झालं की तुम्हाला जास्त दुःख होईल. बघा, जितक्या कमी गोष्टींना तुम्ही व्हॅल्यू देणार ना, तितके कमी जास्त तुम्ही दुःखी व्हाल. म्हणजे असं नाही आहे की तुम्ही कुणाचीही व्हॅल्यू करू नका. बघा, त्याच गोष्टींना व्हॅल्यू द्या ज्या खरोखर व्हॅल्यू देण्याच्या लायक आहेत, आणि बाकी ज्या गोष्टींमुळे तुम्हाला दुःख होत आहे ना, त्या गोष्टींना व्हॅल्यूज देऊ नका. विचार करा की या गोष्टीत काय ठेवलं आहे, एवढं काही ठेवलं नाही आहे, तरी मी याचा विचार करतोय. कशासाठी? गोष्टींना हलक्यात घ्यायला शिका. तुमच्या मनाला हलकं करण्यासाठी ना असा विचार करा की ही गोष्ट खरोखर इतकी इम्पॉर्टंट आहे का, नाही यार मी काय याचा विचार करतोय, ही गोष्ट तर काही महत्त्वाची नाही आहे, ही गोष्ट नसली काय आणि असली काय, मला काय फरक पडून जाणार आहे, असा विचार करा आणि त्या गोष्टीला व्हॅल्यू देणंच बंद करा. मग त्या गोष्टीबद्दल तुम्हाला अतिविचार येणारच नाहीत. नंबर टू, बघा, जे होऊन गेलं आहे, जे होतं आहे आणि जे होणार आहे, त्या गोष्टींना ॲक्सेप्ट करा, त्यांना स्वीकारा. कधी कधी ना आपण बऱ्याच गोष्टी स्वीकारत नाही, आपल्या चुका, आपला पास्ट आपल्याला स्वीकारायचाच नसतो. बघा, गोष्टींचा स्वीकार करा. आपण विचार करतो की आता माझ्यासोबत हे घडून गेलं आहे तर आता माझं पुढे कसं होईल, किंवा जे काही तुमची सिच्युएशन असेल त्यानुसार आपण नेहमी विचार करत असतो. आपण कुठेतरी घाबरत असतो की असं झालं तर मग कसं होईल, तसं झालं तर मग कसं होईल, असं होऊन गेलं आहे आता मी पुढे काय करेल, अशा बऱ्याचशा गोष्टी. बघा, हे खूप महत्त्वाचं आहे, आपल्यासोबत जे घडून गेलं आहे ना त्याचा स्वीकार करणं. कारण काही गोष्टी नसतात आपल्या हातात, काही गोष्टी आपल्याला नाही बदलवता येत, तरी आपण त्यांचा विचार करत बसतो की माझ्यासोबत असं का झालं, माझ्याच बरोबर असं का होतं. ठीक आहे ना, झालं तर झालं, कदाचित ते तुमच्यासाठीच असेल, असा विचार करा आणि ॲक्सेप्ट करा की आता ते झालं आहे, आता ते बदलवलं नाही जाऊ शकत. जर तुम्हाला ते बदलवता येत असेल तर ते बदलवण्याचा प्रयत्न करा, पण गोष्टी जर त्याच्याही पुढे गेल्या असतील, तुम्हाला तर कोणतीही गोष्ट बदलवता नसेल येणार, तर नका प्रयत्न करू, ॲक्सेप्ट करा. यामुळे काय होतं, आपले विचार थांबतात. नंबर 3, स्टार्ट रायटिंग. लिहिणं सुरू करा.
बघा, कधी कधी ना आपल्याला कुणालाच सांगता नाही येत की आपल्याला कसं फील होत आहे, आपण कशा सिच्युएशनमधून जातो आहे, आणि त्यामुळे आपण मधल्यामध्ये खूप अटकत जातो आणि आपण मधल्यामध्ये खूप विचार करत जातो. मग व्यक्त होण्यासाठी सगळ्यात चांगला उपाय म्हणजे लिहिणं. तुम्हाला जे काही वाटतं आहे, तुमच्यासोबत जे काही घडलं आहे ते सगळं काही लिहा. तुमची एक डायरी बनवा आणि तिच्यात सगळं काही लिहत चला. लिहून आपण मोकळे होतो, व्यक्त होतो, स्वतःलाच काहीतरी सांगतो. मग तुम्हाला असंही म्हणाल ना, स्वतःलाच काहीतरी सांगायचं आहे तर मी विचारच करून घेतो ना, लिहू कशाला. तर बघा, नाही, ज्यावेळी आपण विचार करतो ना त्यावेळी आपण त्या जाळ्यात अटकून जातो. विचारांची शृंखला मनामध्ये येत असते. विचारांचं कसं असतं, एक झाला की दुसरा लगेच मनात येतो आणि ते कधीच थांबत नाही. पण ज्यावेळी आपण लिहितो ना त्यावेळी आपण फक्त त्याच गोष्टीबद्दल लिहत असतो आणि लिहून आपण व्यक्त होतो, आपण मोकळे होतो. बघा, प्रत्येक वेळी आपल्याकडे कुणीतरी ऐकायला नसतं आणि प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगत बसण्यापेक्षा ती तुम्ही लिहा, लिहून व्यक्त करा. कारण प्रत्येक जण किंवा कुणी एखादा व्यक्ती आपलं दुःख प्रत्येक वेळी समजूनच घेईल असं नसतं. कधी कधी सिच्युएशन्स अशा येतात की त्यामध्ये आपल्याला कुणीही समजून घेऊ शकत नाही. म्हणून लिहायला सुरुवात करा, सगळं काही लिहा. जे तुमच्याबरोबर झालं आहे ते लिहा, तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं आहे ते लिहा, तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काय पाहिजे ते लिहा, सगळं काही लिहा. तिथे तुम्हाला कुणीही जज नाही करणार. यामुळे तुम्ही हळूहळू चेंजेस बघाल. तुम्हाला दिसायला लागेल की तुम्ही तुमच्या इमोशन्सना कंट्रोल करायला शिकत आहात. तुम्हाला हेही कळेल की तुम्हाला कुणाचीही गरज नाही आहे. कुणी तुमचं ऐकतं आहे नाही ऐकत आहे याने तुम्हाला काही फरक पडणार नाही. तुम्ही तुमचे स्वतःचे डिसिजन्ससुद्धा खूप चांगले घेऊ शकाल. नेक्स्ट पॉईंट, स्टे बिझी. स्वतःला बिझी ठेवा, काहीतरी काम करा. बघा, आपण जितके रिकामे बसतो ना तितके जास्त आपल्याला विचार येतात. म्हणून ना स्वतःला बिझी ठेवा, काही ना काही काम करत राहा. तुमचं जे काही रोजचं काम असेल ते पूर्ण करा. कोणत्याही ओव्हर थिंकिंगमुळे तुमचं ते काम करणं सोडून देऊ नका. तुमची रोजची कामं रोज करत चला. ती कामं झाल्यानंतरही जर तुम्हाला वेळ मिळत असेल तेव्हाही एकटे बसून राहू नका. स्वतःला बिझी ठेवा, काही ना काही करत राहा. बघा, कधी कधी काय असतं ना, आपण ज्यावेळी खूप दुःखी असतो, आपण ओव्हर थिंक करतो, त्यावेळी आपल्याला काहीही करावं असं वाटत नाही. आणि मग जर ते कुठलं काम असेल तर ते तर अजिबात करावं असं वाटत नाही. मग अशावेळी काय करायचं, तुम्ही तुमचे आवडते कामं करू शकता. कारण एखादी अशी गोष्ट असतेच ना, ती करायला आपण केव्हाही रेडी असतो. मग तो एखादा गेम खेळणं असेल, एक्सरसाइज करणं असेल, किंवा जी गोष्ट तुम्हाला आवडत असेल ती गोष्ट करा. एखादी छान मूवी बघून घ्या ज्यामुळे तुमचं मन दुसरीकडे डायव्हर्ट होईल. छान छान व्हिडिओज बघा, थोडं बाहेर फिरून या. पॉईंट काय आहे, स्वतःला बिझी ठेवणं, तुमचं मन दुसरीकडे गुंतवणं. जितके तुम्ही दुसऱ्या गोष्टींमध्ये गुंतलेले राहाल तितके तुम्ही या ओव्हर थिंकिंगपासून दूर राहाल. पाचवा पॉईंट, पॉझिटिव्ह विचार करा. बघा, करायच्याच आहेत ना विचार, तर पॉझिटिव्ह विचार करा. पण नाही, एक ओव्हर थिंक करणारा व्यक्ती ना फक्त निगेटिव्ह विचार करतो. असं कधी ऐकलं आहे का तुम्ही की मी खूप ओव्हर थिंक करतो पॉझिटिव्ह विचारांनी, म्हणजे मी अतिविचार करतो. पण ते सगळे विचार छान असतात, अजिबात नाही. ओव्हर थिंक करणारा प्रत्येक व्यक्ती चुकीचे आणि निगेटिव्ह विचारच करतो, त्याला निगेटिव्ह विचारच येतात. यामध्ये सिच्युएशन्सही प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. कुणाला धोका मिळाला असेल तर तो ओव्हर थिंक करतो, कुणाला काहीतरी फॅमिली प्रॉब्लेम असतील तर तो ओव्हर थिंक करतो, आणि काही कॅटेगरी तर अशा असतात ज्यांच्यासोबत काहीच घडलेलं नसतं, त्यांच्या लाईफमध्ये सगळं काही चांगलं असतं, तरीसुद्धा ते चुकीचे आणि निगेटिव्ह विचार करतात. सगळं काही छान चालू आहे तरी ते विचार करतात की माझ्यासोबत असं झालं तर, माझ्यासोबत तसं झालं तर, माझा ॲक्सिडेंट झाला तर, माझा मुलगा आजारी पडला तर, माझी गर्लफ्रेंड मला सोडून गेली तर, मी मरून गेलो तर, या लेवलचे ते विचार करतात. तर बघा, जर असे विचार येत असतील ना तर या निगेटिव्ह विचारांना पॉझिटिव्ह विचारांमध्ये कन्वर्ट करा. जेव्हाही तुम्हाला निगेटिव्ह विचार यायला लागतील ना, पॉझिटिव्ह विचार करा. स्वतःला आठवण करून द्या की असं काहीही माझ्यासोबत घडलेलं नाही आहे आणि घडणारसुद्धा नाही आहे. मी स्वतः माझ्याबरोबर काहीही चुकीचं घडू देणार नाही आहे. असे चांगले विचार करा, जास्तीत जास्त पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करा. यासाठी तुम्ही पॉझिटिव्ह चांगल्या लोकांमध्ये टाइम स्पेंड करू शकता. अशा लोकांमध्ये ज्यांच्यामध्ये राहून तुम्हाला आनंद मिळत असेल, तुमचे मित्र असतील किंवा तुमच्या फॅमिलीतली एखादी तरी अशी व्यक्ती असतेच की जिच्यासोबत बोलून आपल्याला खूप मोकळं वाटतं, छान वाटतं. किंवा तुम्ही पॉझिटिव्ह व्हिडिओ बघू शकता ज्यामुळे तुम्हाला चांगलं फील होईल, ज्यामुळे तुम्हाला चांगले विचार येतील, पॉझिटिव्ह विचार येतील. शेवटचा पॉईंट, मेडिटेशन. बघा, तुम्ही फक्त या एका पॉईंटला समजून घेतलं ना आणि फॉलो केलं ना, तर तुम्ही बाकीचे पॉईंट्स नाही समजून घेतले आणि नाही फॉलो केले तरीसुद्धा चालणार आहे. पण आपण सगळ्यात जास्त दुर्लक्ष मेडिटेशन याच पॉईंटकडे करतो. आपल्याला ना सगळं काही कंट्रोलमध्ये हवं असतं, आपल्याला सगळं कंट्रोल करायचं असतं, पण आपल्याला आपल्या माइंडला कंट्रोलच करता येत नाही. आणि आपल्या माइंडला कंट्रोल करण्याचा बेस्ट वे म्हणजे मेडिटेशन.
आणि बघा, मेडिटेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, मेडिटेशन म्हणजे फक्त ते नाही आहे की तुम्ही एका जागी बसून राहाल. तुम्ही मेडिटेशनमध्ये योगा करू शकता, त्यात तुम्ही तुमचं मन लावू शकता, चॅन्टिंग करू शकता, एखाद्या शांत ठिकाणी जाऊन आजूबाजूला जे होतं आहे ते अगदी साक्षीभावाने बघून प्रेझेंट मुमेंटला फील करू शकता. हे सुद्धा मेडिटेशन असतं. म्हणून रोज 5 ते 10 मिनिट का असे ना कुठेतरी शांत ठिकाणी जा. तुमच्या टेरिसवर जा, मंदिरात जा, मंदिरात कटकट असेल तर कुठेही जा जिथे तुम्हाला शांत वाटेल. तिथे आजूबाजूला बघा, तुमच्या बाजूला काय होतं आहे, आणि कोणतेही विचार न करता आजूबाजूला जे होतं आहे त्याला बघत राहा, फील करा. तुम्हाला ज्या पद्धतीने करायचं असेल त्या पद्धतीने मेडिटेशन करा, पण मेडिटेशनची सवय स्वतःला नक्की लावा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या ओव्हर थिंकिंगमधून बाहेर निघू शकता. आणि मला कमेंट करून सांगा की असा कोणता पॉइंट आहे जो तुम्ही तुमच्या ओव्हर थिंकिंगमधून बाहेर पडण्यासाठी वापरता.